नमस्ते फ्रेंड्स, स्वप्नालीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत साबुदाणा न शिजवता झटपट पापड। हे पापड बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि मेहनतही कमी लागते। रेसिपी खूप मस्त आहे, वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। इथे मी एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे। हा साबुदाणा खिचडीला भिजवतो तसाच भिजवायचा आहे। एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे। 4 वाटी पाणी घेतल्यानंतर हे पाणी उकळायला ठेवा। पाणी उकळते तोपर्यंत आपण पुढची स्टेप करूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत, त्याची साल काढून घेतली आहे। आता आपण याला खिसून घेऊया। बटाटे आधीच न खिसून ठेवता पाणी उकळायच्या वेळेसच खिसा, नाहीतर बटाटे लाल पडतात। इथे माझे बटाटे खिसून झालेले आहेत। आता आपण पाणी उकळले का ते पाहूया। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूया। आता आपण यामध्ये किसलेला बटाटा घालूया। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला आपण 1 तासासाठी झाकून ठेवूया। एक तास झालेला आहे, आपण बघू शकता इथे आपला साबुदाणा अगदी मऊ झाला आहे। साबुदाणा थंड झाला आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेऊया। मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता याची किती छान पातळ पेस्ट झाली आहे। आता आपण सर्व मिश्रण बारीक करून घेऊया। इथे मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी मीठ नंतर टाकलं आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये फिरवताना सुद्धा घालू शकता, त्यामुळे पापडामध्ये कोणताही फरक पडणार नाही। एका प्लॅस्टिकच्या कागदावरती आपण हे पापड घालूया। ज्यावेळेस आपण साबुदाणा शिजून त्याच्या सालपापड्या करतो त्यावेळेस मिश्रण थंड झाले की ते घट्ट होते, पण या साबुदाण्याच्या पापड्यांमध्ये हे थंड असलं तरी ह्या सालपापड्या व्यवस्थित घालता येतात। इथे मी सर्व सालपापड्या घातल्या आहेत। आता आपण याला फॅनखाली 2 दिवस सुकून घेऊया आणि 1 तासभर उन्हामध्ये ठेवा। 2 दिवस झालेले आहेत, आपण बघू शकता इथे आपले पापड व्यवस्थित वाळलेले आहेत, किती छान पांढरे शुभ्र आणि पातळ झाले आहेत। आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला पापड अगदी दुप्पट प्रमाणामध्ये फुलला आहे। या पापड्यांना उन्हाळ्याची गरज नाही, तुम्ही या पापड्या वर्षभर कधीही करू शकता। हे पापड अगदी चविष्ट आणि खुसखुशीत होतात। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे। नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन प्रेस करा। भेटूया पुन्हा अशा नवीन नवीन रेसिपीसहित। तोपर्यंत धन्यवाद।